महानगर महेश नगर कश्यप लेआउट इलाके के कारोबारी जावेद अब्दुल रजाक धारा के घर हुई चोरी का पर्दाफाश हो गया है। कारोबारी का बेटा जाफर जावेद धारा ही चोर निकला, जो घर से नकदी और सोने के गहने सहित करीब 73 लाख रुपए की चोरी करके ले गया। आरोपी जाफर जावेद धारा ने घर में चोरी करने के बाद सारा माल अपने नौकर वाजिद गफूर अली लेन नंबर B1 मयूर इलेक्ट्रिक के पास कांचा खेत चौक तहसील निवासी के घर में छिपा कर रख दिया था। पुलिस ने आरोपियों से 13 लाख रुपए नकदी व सोने के गहने सहित करीब 59,70,000 का माल जब्त किया है। मंगलवार को अपराध शाखा पुलिस विभाग के उपायुक्त चिन्मय पंडित के मार्गदर्शन में कार्रवाई की गई। साइबर सेल के सहायक पुलिस निरीक्षक पवन मोरे, उप निरीक्षक बलराम झाड़ोकर की मदद से अपराध शाखा पुलिस की यूनिट 3 ने दोनों आरोपियों को धर दबोचा। महेश नगर कश्यप लेआउट शांतिकार निवासी जावेद अब्दुल रजाक धारा ने शांति नगर थाने में चोरी की शिकायत दर्ज कराई थी। गत रविवार को वह मकान को ताला लगाकर परिवार के साथ कामटी में रिश्तेदार के घर सगाई कार्यक्रम में गए थे। इस कार्यक्रम में परिवार के साथ जाफर भी गया था, लेकिन उसका ध्यान घर में इलेक्ट्रॉनिक लॉकर के अंदर रखे नकदी 13 लाख रुपए और करीब 1.5 किलो सोने के गहने पर लगा हुआ था। उसे जब लगा कि सगाई का कार्यक्रम अंतिम दौर में पहुंच चुका है, तब वह सबसे पहले सगाई का कार्यक्रम आधे में ही छोड़कर घर पर आ गया। घटना को अंजाम देने के बाद वापस सगाई के कार्यक्रम में पहुंच गया। इधर घर पर आने के बाद जाफर ने इलेक्ट्रॉनिक लॉकर के पासवर्ड डालकर खोल दिया, लॉकर के अंदर से नकदी और सोना निकाल लिया। वह घर से जाते समय दरवाजा आधा खुला छोड़कर चला गया, ताकि किसी को भी लगे कि घर में चोरी हो गई। शांतिनगर थाने में जावेद अब्दुल की शिकायत पर चोरी का मामला दर्ज हो गया। शांतिनगर थाने की टीम और यूनिट 3 के दस्ते ने संयुक्त रूप से छानबीन शुरू कर दी। शक की सुई जाफर पर जा टिकी। पुलिस ने जाफर को हिरासत में लिया, तकनीकी रूप से उसके बारे में छानबीन की गई। इस बीच जाफर की दुकान में काम करने वाले नौकर वाजिद पर संदेह गहराया। पुलिस ने उससे कड़ी पूछताछ की तो उसने सच उगल दिया। अपराध शाखा पुलिस की यूनिट 3 ने जाफर और उसके नौकर वाजिद को गिरफ्तार किया। दोनों आरोपियों से उपायुक्त चिन्मय पंडित ने भी पूछताछ की। रविवार साधारण मध्यरात्रीच्या सुमारास शांतिनगर पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट आली की एक कुटुंब त्यांच्या घरचं लग्नाला गेलेले असताना त्यांच्या घरी घरफोडी झाली आणि घरफोडीमध्ये जवळपास 13 लाख रुपये कॅश आणि जवळपास 1 किलो सोनं अशी टोटल 70 ते 80 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला अशा प्रकारचा तो रिपोर्ट होता। त्या रिपोर्टवरती तत्काळ सर्वजण ॲक्शनमध्ये आले। त्यामध्ये क्राईम ब्रांचचे युनिट 3 यांनी अत्यंत वेगाने तपास करत अक्षरशः 24 तासाच्या आतमध्ये ही घरफोडी उघडकीस आणलेली आहे। त्यामध्ये ACP रोशन पंडित, API पवन मोरे, API माधुरी नेरकर आणि युनिट 3 चे सर्व कर्मचारी अधिकारी यांनी अत्यंत कौशल्यपूर्वक आणि मेहनत घेऊन प्रत्येक गोष्टीची बारीक इन्व्हेस्टिगेशन केलं। त्यामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांचा मुलगा जाफर जफत जावेद थारा वय 28 वर्ष ह्यांनीच ही चोरी केल्याचं निष्पन्न झालं। सुरुवातीला जेव्हा आपण त्याच्याकडे विचारपूस केली त्यावेळी त्यांनी सपशेल नकार दिला होता, परंतु जेव्हा त्याला क्रॉस व्हेरीफाय केलं आणि आमच्या पद्धतीने जेव्हा आम्ही तपास केला त्याच्यामध्ये त्याचं इन्व्हॉल्वमेंट स्पष्ट झालं आणि जेव्हा त्याच्यासोबत असलेला वाजिद वल्द गफूर अली हा 27 वर्षाचा युवक जो त्याच्याबरोबरच काम करतो ह्याला देखील विचारपूस केली। क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये पिक्चर अगदी स्पष्ट झालं आणि आज त्यांच्या घरातनंच आम्हाला हे सर्व जो मुद्देमाल आहे जवळपास 13 लाख रुपये कॅश आणि सोनं असं मिळून 60 लाख रुपयांचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यामध्ये क्राईम ब्रांचच्या युनिट 3 यश आलेलं आहे। तर ही कारवाई CP अमितेश कुमार सर, ॲडिशनल CP नवीनचंद्र रेड्डी सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांचच्या युनिट 3 अत्यंत उत्तम कामगिरी केलेली आहे। आरोपी हा घरातलाच एक सदस्य असल्यामुळे त्याला या इलेक्ट्रॉनिक लॉक आणि त्याचे पासवर्डबद्दल माहिती होती। आता आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं आहे आणि त्याची सखोल चौकशी विचारपूस करत आहोत अजूनही, पण प्रथमदर्शनी असं कळतं की त्यांच्या घरामधले काही डिस्प्युट्स होते हे एक कारण आहे। दुसरे कारण तो त्याला काही व्यसनं देखील आहेत, जसं जुगार खेळण्याचं व्यसन हे देखील आम्हाला समोर आलेलं आहे। त्या अँगलवरती देखील आम्ही अजून सखोल तपास करत आहोत,
परंतु मला असं वाटतं की या दोन कारणांमुळेच त्यांनी ही चोरी केलेली आहे असं प्रथमदर्शनी दिसून येतं. ते आत्ता सद्यस्थितीला तरी दोनच आरोपी आम्हाला दिसत आहेत, परंतु आता तो कधी गेला, कसा गेला आणि त्याचे सर्व फोन डेटा रेकॉर्ड्स आम्ही चेक करणार आहोत की ह्याच्यामध्ये अजून कोणी तिसरा ह्याच्या कॉन्स्पिरसीमध्ये सामील आहे किंवा कसं, याचा देखील आम्ही तपास घेत आहोत. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News, नागपूर.